बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व आयबीएस आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. आदरणीय मोदीजी, तुमच्या फोनला रेंज नाही आहे का? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. नाही म्हणजे 2014 लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच तुम्ही काय बोलता हे आम्हाला ऐकू येत आहे, पण आम्ही काय म्हणतोय हे तुम्हाला ऐकू येत आहे का? नाही म्हणजे तुम्हाला आमचं ऐकू येत आहे असं वाटत तर नाही आहे. तुम्ही सत्तेत येताना भारतातल्या भोळ्या भाबड्या जनतेला कितीतरी स्वप्न दाखवली. मला अजूनही आठवतं, एक 70 व्यक्ती बँकेच्या लाईनमध्ये ताटकळत उभा राहिला होता, कारण त्याला विश्वास होता मोदीजी तुम्ही त्याच्या खात्यात 15 लाख जमा केले आहेत, आणि तेच पाहण्यासाठी तो बँकेत आला होता. त्याचा भ्रम निराश झाला, कारण तुम्ही पुन्हा कधी काळा पैसा भारतात आणण्याविषयी बोललाच नाही. मोदीजी, तुम्ही अचानकपणे मन की बात केली आणि नोटाबंदी करत आहोत असं सांगितलं. तुमच्या या निर्णयाने भारताला किती फायदा झाला माहीत नाही, काळा पैसा भारतात आला की नाही हेही माहीत नाही, पण या नोटाबंदीने कित्येक छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे कंबरड नक्कीच मोडलं. या फसलेल्या नोटाबंदीवरही तुम्ही कधी काही बोलला नाही. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे CRPFच्या बसवर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. याला प्रत्युत्तर म्हणून एअर स्ट्राईक झाला. या हवाई हल्ल्यामध्ये बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला. जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या हल्ल्यामध्ये शेकडो आतंकवादी मारले गेल्याचा दावा सरकारने केला. नंतर ठार मारलेल्या दहशतवाद्यांच्या आकडेवारीवरून विरोधक आणि सरकारांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, पण तुम्ही यावरही काही स्पष्टीकरण दिले नाही. मोदीजी, तुम्ही आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही की कोणत्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. अर्थात अक्षय कुमारने विचारलेला आंबा कसा खायला आवडतो हे तुम्ही सांगितलं, पण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचं काय? मन की बात मधून तुम्ही नेहमीच तुमच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या, नाही म्हटलं तर थोपवल्या. तुम्ही जनतेच्या मनात काय आहे कधी विचारलं का? सर्वसामान्य लोकांना नोटाबंदीविषयी काय वाटतं कधी विचारलं का? CA सारख्या कायद्यांवर भारतात विरोध केला, पण तुम्ही तेव्हाही शांत होता. एरवी तुम्ही तुमच्या मन की बातमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये एका श्वानाचं चांगली कामगिरी केल्याबद्दल रिटायर झाला म्हणून त्याचं तुम्ही कौतुकही केलं, पण तुम्ही एकदाही तुमच्याविषयी, तुमच्या शेतकरी कायद्यांविषयी शेतकऱ्याला काय वाटतं हे विचारलं का? तुमच्या मन की बातमध्ये शेतकऱ्याविषयी तुम्हाला बोलावं वाटलं नाही का? उलट तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना, तुमच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकांना देशद्रोही राष्ट्रद्रोही ठरवलं जातं. मोदीजी, परवा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीत तुम्ही म्हणाला, मी शेतकऱ्यांपासून फक्त एका फोन कॉलच्या अंतरावर आहे. मोदीजी, तुम्ही म्हणता तसं तुम्ही जर खरंच एका फोन कॉलच्या अंतरावर होता तर तुम्ही शेतकऱ्यांना फोन का नाही केला? घरादारावर तुळशीपत्र ठेवून गेली 2 हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या हाड कापणाऱ्या थंडीत 127 शेतकरी जीवानिशी गेले, त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होता का? की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जो हिंसाचार घडला त्याची वाट पाहत होता? 11 होऊन सुद्धा या आंदोलनाची कोंडी फुटली नाही, तोडगा निघाला नाही, पण जर तुमच्या एका फोनने प्रश्न निकालात निघणार होता तर तुम्ही फोन का नाही केला? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आम्हाला तुमच्याविषयी नितांत आदर आहे. समाज माध्यमात तुम्ही किती लाखाची शाल पांघरता याचे फोटो व्हायरल होत असले तरी आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आजही संसद भवनाला वंदन करणारे फकीर आहात. तुमच्यावरचा याच विश्वासासाठी तुम्हाला एक नम्र विनंती, तुमचा फोन तेवढा सामान्य जनतेच्या संपर्क क्षेत्रात राहू द्या. बाकी अच्छे दिन येतील यावर आमचा आजही डोळे झाकून विश्वास आहे.
निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.